अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। यावल तालुक्यातील मालोद ग्रुप ग्रामपंचायतमधील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा या आदिवासी गावात भोंगऱ्या बाजार उत्साहात पार पडला। या आदिवासी बांधवांनी विविध वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केले। मध्य प्रदेशसह विविध भागातून ढोल घेऊन आदिवासी बांधव या ठिकाणी दाखल झाले होते। सालाबादाप्रमाणे होळीच्या पहिल्या दिवशी भोंगऱ्या बाजार पारंपरिक पद्धतीने भरवण्यात आला। बाजारात मोसमी फळे, द्राक्षे, नागपुरी संत्री तसेच गोडशेव, फुटाणे, साखरेचे हार, कंगण, उसाचा रस, मसाला पान मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले होते। वाघझिरा जवळील मानापुरी, आंबापाणी, लंगडा आंबा, हेलपाणी, लसूणबारडी, निमछाव, नागादेवी, जामुनझिरा, शेकमाल, उस्मळी, जामण्यासह इतर गावातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी नारळ फोडून केले। याप्रसंगी डी पी साळुंके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाळ चौधरी, शरद कोळी, कडू पाटील, रोहिदास महाजन, भाऊसाहेब धनगर, संतोष धोबी, अनिल साठे, भासिंग बारेला, सुंदरसिंग बारेला, ईडा पावरा, महारू बालेरा, चिमा बारेला, सरदार बारेला आदी उपस्थित होते। बाजाराचे आयोजन गावातील पंच कमिटी प्रमुख भारसिंग बारेला यांनी केले होते। भोंगऱ्या बाजारात वाजंत्रीसाठी आलेल्या सर्व ढोलांना मालोद ग्रामपंचायतने सरपंच वाघझिरा येथील रहिवासी रमाबाई भारसिंग बारेला यांच्याकडून आकर्षक बक्षीसही देण्यात आले। दरवर्षी सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी भोंगऱ्याच्या निमित्ताने आदिवासी बहुल भागामध्ये होळीसाठी बाजार करण्यासाठी जो काय नैवेद्य लागतो तो नैवेद्य घेण्यासाठी दरवर्षी खेड्यापाड्यातील दोऱ्याखोऱ्यात राहणारे सगळेच आदिवासी बांधव हे भोंगऱ्या या बाजार हाटमध्ये एकत्र येत असतात आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी हे भोंगऱ्यामध्ये येत असताना सगळे आदिवासी आपापल्या वेशभूषेमध्ये आपले वाद्य असतील, ढोल वाद्य असतील, याच्यावर सगळे दागिने वगैरे घालून आदिवासी वेशभूषेमध्ये येऊन या ठिकाणी हा भोंगऱ्या मोठ्या उत्साहाने आदिवासी हे एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या ठिकाणी हा होळीचा नैवेद्य या ठिकाणी खरेदी केला जातो। त्या ठिकाणी याचं होळीला या ठिकाणी याचं नैवेद्य दिला जातो। यासाठी या निमित्ताने हा भोंगऱ्या बाजार होळीच्या पहिल्या 8 दिवसा अगोदर प्रत्येक गावामध्ये किंवा ज्या आठवडे बाजार भरतात त्या ठिकाणी हा भोंगऱ्याचं आयोजन करण्यात येतो। या ठिकाणी आदिवासी जे बहुल भागातील आहे किंवा इतर समाजांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या भोंगऱ्या बाजाराला मोठ्या प्रमाणात उत्सव सहभाग नोंदवतात आणि या ठिकाणी सगळ्यांनी आनंदाने हा भोंगऱ्या या ठिकाणी पार पाडला जातो आणि असे बहुतेक लोकांचा असा उद्देश असतो की असं एक भावना आहे की या ठिकाणी मुलांना पसंत केलं जातं तसं काही नाही। या ठिकाणी या पर्वामध्ये अशा कुठली घटना होत नाही तर फक्त या ठिकाणी एक सामाजिक भावनेतून या ठिकाणी होळीनिमित्त या ठिकाणी एकत्र येतात। नमस्कार, या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।